नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चटपटीत अशी उपवासाची शाबुदाना फ्राईची रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक वाटी शाबुदाना मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड केलेला आहे व आपल्याला याची दरदरी तशी पावडर तयार करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला शाबूदाना व्यवस्थित बारीक करून झालेला आहे आता आपण हा वाटलेला शाबुदाना एका बाउलमध्ये ऍड करूयात आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही मिरची वाटून सुद्धा घेऊ शकता चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ ऍड करणार आहोत व अर्धी वाटी इथे मी, मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून याचा कूट करून घेतलेला आहे व चार मीडियम साईजचे बटाटे उकडून याची साल काढून बारीक क्यूब करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व मिक्स करून याचा मौसू तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुम्हाला लागलं तर थोडस पाणी तुम्ही ऍड करू शकता अर्धी वाटी पाणी ऍड करून आपण हे व्यवस्थित याचा गोळा तयार करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या हाताने व्यवस्थित हे पीठ मळून घेणार आहोत हवं असेल तर थोडं थोडं पाणी ऍड करून तुम्ही हा गोळा मौसू तसा मळून घेऊ शकता आपला गोळा व्यवस्थित मळून तयार झालेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात व हा दहा मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत व दहा मिनिटानंतर आपण याची फ्राईज तयार करायला घेणार आहोत बघा दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण फ्राईज तयार करायला घेऊयात मऊ असा गोळा तयार आहे आता इथे मी एका पोळपाटावर एक, एक चमचाभर तूप घेतलेला आहे तुपाने आपण हा छानपैकी ग्रीस करून घेणार आहोत आता आपण यावर शाबूदाण्याचा गोळा ऍड करूयात व हाताच्या साह्याने थापून हा स्क्वेअर शेप मध्ये आपण व्यवस्थित थापून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याच्या कडा व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे आहेत आता इथे मी एक चाकू घेतलाय व चाकूला सुद्धा आपण तूप लावून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित कट करता येईल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण या फ्राईजची साईज तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता दरवेळी उपवासाला खिचडी खाऊन कंटाळला असाल तर या श्रावणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर हिरवी मिरची तुम्ही चिरून न घालता यामध्ये वाटून सुद्धा घालू शकता अशा प्रकारे आपण हे मधून कट करून घेणार आहोत तुम्ही याची जाडी तसेच साईज व्हिडिओमध्ये पाहू शकता आता इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले व आपलं तेल व्यवस्थित गरमसुद्धा झालेलं आहे आता आपण यामध्ये सर्व फ्राईज ॲड करूयात मीडियम फ्लेमवर आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने अलटून पलटून घेत व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचं नाहीये लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या फ्राईस तळून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता याचा कलर छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे आता आपण हे काढून घेऊयात दोन ते तीन बॅचेस मध्ये आपण अशा प्रकारे सर्व फ्राईज मीडियम फ्लेमवर एक चार ते पाच मिनिट व्यवस्थित तळून घेणार आहोत आता आपण ही दुसरी बॅच सोडून घेणार आहोत व चार ते पाच मिनिट ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आहे हे फ्राईज तुम्ही दही सोबत सर्व करू शकता कवीला अतिशय अप्रतिम लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील व अशाच प्रकारच्या उपवासाच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता धन्यवाद